नमस्कार, झटपट रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी मोदक बनवणार आहोत। झटपट मोदक कसे बनवावे ते मी आज तुम्हाला दोन सोप्या ट्रिकने सांगणार आहे, तर शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहत रहा। मोदक साठी साहित्य: एक वाटी कणिक, काजू बदामाचे काप मनुक, अर्धी वाटी साखर, एक वाटी किसलेल्या सुक्या खोबऱ्याचा किस, एक चमचा साजूक तूप, वेलची पावडर, एक चमचा तेल मोहनसाठी जे आपण नंतर गरम करून घेणार आहोत, किंचित मीठ। चला तर पारीसाठी पीठ मळून घेऊया। त्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवूया। तेल गरम होतंय तोवर आपण पीठ घेऊया, त्यात मीठ घालूया, चांगले मिक्स करूया। तेल चांगले गरम झाले आहे, आपण ते यात घालूया। सगळ्या पिठाला सगळीकडे नीट लावून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगलं मऊसूत मळून घेऊया। खूप सैल नाही आणि खूप घट्ट पण नको, मऊ मळावे। या पद्धतीने आपण कणिक मळून घ्यायची आहे। तर हिला आपण 5 मिनिटं झाकून ठेवूया। सारणाची तयारी करून घेऊया। एक वाटी सुक्या खोबऱ्याचा केस, त्यात अर्धी वाटी साखर, मी इथे जाडस साखर घेतलेली आहे। जर तुम्हाला आवडली तर पिठी साखरही घेऊ शकतात, पण जाड साखरेने खुसखुशीत होतात। किंचित वेलची पूड टाकायची आहे। आणि एक माझी एक ट्रिक, मी त्यात एक चमचा साजूक तूप घालणार आहे, त्याने चवीत खूप छान फरक चव येते। हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे ते तूप चोळून घ्यायचं, तूप सगळीकडे लागतं। काजू बदामाचे काप घालूया, परत मिक्स करूया व्यवस्थित। आता हे आपलं छान सारण तयार झालेलं आहे। आता आपण मोदक साठी पारी लाटून घेऊया। पारीचं पीठ पाहून घेऊया, छान झालं आहे। तेलाचा हात लावून मळून घेऊया।
या प्रमाणात बाप्पासाठी आपल्याला 21 मोदक झटपट तयार होतात। तीच ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे 21 मोदक झटपट कसे तयार करावेत ते। पीठ चांगले मळून त्याचे सारखे 3 गोळे करून घ्या। एक गोळा घेऊन पिठात बुडवून त्याची पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। या पद्धतीने पातळ पोळी लाटून घ्यायची आहे, बऱ्यापैकी मोठी करायची आहे। आता एक ट्रिक, ग्लासने किंवा छोट्या वाटीने आपण इथे आकार करून घ्यायचे आहे छोट्या छोट्या पुऱ्यांचा। यामुळे त्या एकसारख्या होतात आणि पटकन होतात, लवकर होतात। पहिल्या पोळीत आपले 7 झालेले आहेत पुऱ्या आणि दुसऱ्या गोड्यात 7 आणि तिसऱ्या याच्यात 7, त्यामुळे ते 21 पटकन होतात। आता मी तुम्हाला भरून वड्या कशा पाडायच्या ते दाखवते। पारी आपली अशी हातात घ्यायची आहे, त्यात 1 चमचा सारण किंवा थोडं जास्तही घेतलं तर चालेल, मुलांना आवडतंच जास्त सारण भरलेलं। गणपती बाप्पालाही मोदक खूप आवडतात। या पद्धतीने आपण मोदक करून घ्यायचे आहे। शेवटी असं टोक उलट फिरवायचं म्हणजे त्याला छान कळी येतात। अजून एक भरून दाखवणार आहे। अंगठा असा मध्ये ठेवून आजूबाजूने सर्व जमा करून वळकटी करायची आहे। अजून एकदा दाखवते मी, अंगठा मध्ये घेऊन आजूबाजूने चुन्या पाडत आपण गोलाकार ते सगळं जमा करायचे हातात पारी, आणि वर टोकाला नेऊन टोक असं उलट सुलट फिरवायचं, त्याने ते खूप छान आकार येतोय। दुसरेही मी तसंच लाटून घेणार आहे। याच्याही मी 7 पुऱ्या करून घेतल्या आहेत, त्याही मी आता मोदक भरून घेणार आहे। असं तिसऱ्याही पारीचं करून घेणार आहे। सर्व मोदक करून तयार झालेले आहेत, तेल तापत ठेवलेलं आहे, आपण आता तळून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, आपण आता यात एक एक मोदक तळून घेऊया। एका वेळी 4-5 मोदक तळू शकतो। छान फुललेले दिसत आहेत, त्यांना आपण गुलाबीसा रंग येईपर्यंत परतून घेऊया। कमी इथे कमी गॅस कमी करून मी तळून घेते आहे। स्लो फ्लेमवरच तळायचे म्हणजे ते खुसखुशीत होतात। छान गुलाबीचा रंग आलेला आहे, आपण आता यांना काढून घेऊया। आणि या पद्धतीने मी सर्व तळून घेणार आहे।
सर्व तळून झाले आहेत। आता आपण नैवेद्यासाठी छान ताटात रचून घेऊया। झटपट तयार होतात। तुम्ही हवं तर आपल्या भिजवलेल्या कणकेपासूनही बनवू शकतात वेळ नसेल तेव्हा, चतुर्थीला वगैरे। रेडी 21 मोदक। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझी पुढची झटपट रेसिपी पाहण्यासाठी झटपट रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।